मागील 24 तासामध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला आणि या मुंबई शहरात मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या दिंडोशीमध्ये पोयसर नदीचा उगम होतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ही पोयसर नदी समुद्राला जाऊन मिळते आणि चितळे समितीने दिलेल्या अहवालानुसार मिठी नदी, पोयसर नदी, दहिसर नदीचं रुंदीकरणाचं काम सरकार आणि महापालिकेने घेतलेलं आहे आणि या पोयसर नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो तिथे अप्पापाडा, आनंदवाडी या भागामध्ये जवळजवळ 547 घरं ही नदीपात्रात बाधित होत आहेत. मागील 4 वर्ष या घरांना याच परिसरात 269 फुटाची घरं द्यावी म्हणून मी सरकारच्या मागे आहे आणि आज सभागृहामध्ये निवेदन करून आज अतिवृष्टीमुळे पावसात या नदीने पातळी ओलांडली तर लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार आहे. मागच्या वर्षी 2 घरं या ठिकाणी पडली आणि लोकं भयभीत आहेत आणि त्यामुळे मागील 4 वर्षापासून या भागातील नागरिकांना याच परिसरात MMRDA किंवा SRAचे PAP ज्या ठिकाणी उपलब्ध होईल तिथे घरं द्यावी अशी मी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी ही मागणी सभागृहात मान्य केली आहे आणि ज्या ठिकाणी दिंडोशीत MMRDAची घरं उपलब्ध असतील त्या ठिकाणी घरं देण्याचे आदेश दिले जातील अशा पद्धतीच्या सूचना सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत.